नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबईसह राज्यभरात धुळवड उत्साहात साजरी. गोवंडीत डीजेच्या तालावर रंगात रंगली तरुणाई. औरंगाबाद सिल्लोडमध्ये सामाजिक संस्थांची व्यसनी प्रवृत्तींची प्रतिकात्मक होळी. तर जालनामध्ये होळीच्या दिवशी शेकडो लिटर हातभट्टीची दारू जप्त. नॅशनल करिअर सर्व्हिसच्या मॉडेल करिअर सेंटर्समध्ये घडते शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य. सेंटरमध्ये मिळते तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण. आणि नवी मुंबईच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच बिंद्रेंची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न. रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमी. वर्षभर सर्वजण या सणाची वाट पाहत असतात असा या रंगांचा रंग खेळण्याचा आनंद काही औरच असतो, ज्यामध्ये सर्व मुंबईकर भेदभाव विसरून एकमेकांना रंगामध्ये रंगवून टाकतात. अशी ही धुळवड मुंबईत शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. होळीच्या निमित्तानं धुळवड साजरी केली जाते. विविध प्रकारच्या रंगाने एकमेकांना रंगवून तरुणाईने एकच जल्लोष केला. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेला चढलेला विविध रंगांचा साज शुक्रवारी पहाटेपासूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला. लहानग्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच एकमेकांना रंगात रंगवून धुळवड साजरी केली. गल्लीबोळातून लाऊड स्पीकरवर लागलेल्या रंगोत्सवाच्या गीतांवरती अवघी तरुणाई संगीताच्या सुरात ताल धरू लागल्याचं चित्र अवघ्या मुंबईत पाहायला मिळालं. अरे घसीटो ना, घसीटो घसीटो. हो काली बाय, आप भी बीच में जाओ ना, आप भी बीच में जाओ. होली ये रंगों का त्योहार है. जिस तरह सभी रंग मिलके एक हो जाते हैं उसी तरह हम सब लोग फुल इंजॉय करके मतलब होली को सेलिब्रेट करना चाहते हैं कि सब लोग एक जैसे मतलब हो जाए. किसी को भेदभाव धर्म का ये नहीं होना चाहिए. हम लोग हर साल से लगभग 10 साल से हम लोग हर साल ऐसे ही सेलिब्रेट करते हैं. बस हम एंजॉय इसी इतना बढ़िया करना चाहते हैं और हर साल ऐसे ही करते हैं. और ये कहना चाहते हैं कि प्लीजेंट और आराम से सबको हैप्पी होली. हैप्पी होली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण आम्ही होळीचा सण साजरा करत आहे. लगभग 10 ते 15 वर्ष झालेत आम्ही हा होळीचा सण इथे सगळे एकत्र येऊन करतोय. आणि रंगपंचमीची आम्ही खूप मजा घेत आहे. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करिता. औरंगाबाद सिल्लोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच आणि विष्णुपंत साबळे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 16 वर्षांपासून अनिष्ट रीती परंपरा यांची होळी केली जाते. याही वर्षी टिळकनगर येथे धूम्रपान, बँक घोटाळे, महिला अत्याचार आदी वाईट प्रवृत्तींची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच आणि विष्णुपंत साबळे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गेली 16 वर्ष समाजातील वाईट अनिष्ट रूढी परंपरा आणि चालीरीतींची होळी केली जाते. याही वर्षी टिळकनगर येथे धूम्रपान, बँक घोटाळा, भ्रष्टाचार, जातीयवाद, दलित अत्याचार, महिला अत्याचार, दहशतवाद, जातीय दंगली, बुवाबाजी, एड्स, अनावश्यक ऑनलाईन व्यसनं, बॅनरबाजी, गल्ली ते दिल्लीपर्यंतचे विविध घोटाळे आदी बाबींचे प्रतिकात्मक होळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक राम जंजाळ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश अन्वेकर, रमेश घाडगे, कल्याणसिंग पवार, प्राध्यापक अनिल साबळे, प्रभाकर मनवर, नारायण बावस्कर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा मंचचे अध्यक्ष डॉक्टर सचिन साबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सतीश शेलार आणि आभार प्रदर्शन प्रशांत साबळे यांनी केले. यावेळी वैभव प्रसाद, गणेश कदम, राजेश शिंदे, गणेश राकडे, भागीनाथ लंबे, राहुल अणवेकर, नरेश पैठणकर, सोमनाथ नगर, गणेश शिरसाट, कैलाश बावस्कर आदींसह परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. होळीचा सण साजरा होत असताना जालनामध्ये हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोघांना शिवणगाव पोलिसांनी रंगेहात अटक केले. विशेष म्हणजे या दोघांनाही दारू विक्री बंद करण्याकरिता समाजातील गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनीही अगोदर समज दिली होती. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथे 150 लिटर चोरटी हातभट्टीवरची गावठी दारू पोलिसांनी रंगेहात पकडले.
चोरून दारू विक्री करणाऱ्या अंगद तौर आणि वैजनाथ मोरे या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडलंय. विशेष म्हणजे या अगोदरही दोघांना दारू विक्री बंद करण्याकरिता गावकरी आणि विद्यार्थ्यांकडून समज देण्यात आली होती. मात्र दोघांनीही गावकऱ्यांना न जुमानता दारू विक्री सुरूच ठेवली होती. काय मला कळू द्या काय नाही काय होईल. ते म्हणते ना डायरेक्ट पोलिसाला भेट नाही. तू भेट नाही ना पोलिसाला भेट नाही ना पोलिसाला नाही भेट नाही एकदा मला परत पोलिसाला भेट पोलिस दारू विकतात कस काय संबंध दारू विकतो हे काय कॅन्डिट पाणी दे पाणी होय रात्रीच्या पाणी रात्रीच्या किती वाजे पाणी पाणी पितात का माणसं येऊन चार चार पाणी पितात शिवाय टाकतात पोलिसाला कुठं काय करतात दादीर चालली का तुमची पोलिसाला काय हे समजलं. अखेर शेवटी ग्रामस्थांनी सापळा रचून दोघांनाही पोलिसांना पकडून दिले. त्यांच्याकडून 150 लिटर 1000 रुपये किमतीचे हातबट्टीची गावठी दारू जप्त करण्यात आले. जालना शिवणगावहून गणेश जाधव जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. मनाची स्पष्ट भूमिका अशी असते की अंतकरण आठवले होय नव्हे गमले करू न करू ऐसे वाटले त्याची मन काय समजेल कोणाला सांगा मला काय कळणार आहे कोणाला मनाची भूमिका नाही कळणार. अंतकरणामध्ये असा काय विचार कुठल्याही क्षणाला आठवतो आपल्याला कुठल्याही क्षणाला कुठल्याही वेळेला कुठल्याही रात्री झोपेत पण मन आपल्याला स्वप्न जातो. आदरणीय निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते कारापुरी येथे करण्यात आलेल्या विद्युत पुरवठा प्रकल्प उद्घाटन सोहळ्यातील संपूर्ण निरूपण पहा फक्त जनादेश वृत्तवाहिनीवर. रविवारी रात्री 9 वाजता आणि पुनःप्रसारण सोमवारी सकाळी 9:30 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. तळागाळातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवण्याचं कार्य मागील 3 वर्षांपासून नॅशनल करिअर सर्व्हिस या उपक्रमातून होत आहे. यानुसार मुंबईमध्ये विविध ठिकाणी मॉडेल करिअर सेंटर्स उभारण्यात आलेत. या सेंटर्समधून कित्येक तरुणांना यशाची गुरुकिल्ली सापडते. केंद्र सरकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात नॅशनल करिअर सर्व्हिस हा उपक्रम राबवला जातोय. महाराष्ट्रातही नॅशनल करिअर सर्व्हिस उत्तमरित्या कार्यरत आहे. मुंबईतील विविध ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून अत्याधुनिक मॉडेल्स करिअर सेंटर्स उभारण्यात आलेत, ज्यामध्ये तरुणांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती केली जाते. या सेंटरच्या माध्यमातून मागील 3 वर्षात कित्येक तरुणांनी रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवला असल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी राजीव त्यागी यांनी सांगितले आहे. हे CSR का जो प्रोग्राम है ये बॉम्बे एरिया में 3 साल से बदस्तूर जारी है. हमारी जो लैंड एक्विजिशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कर रही है प्रोजेक्ट के लिए, उसमें लगभग 3000 फैमिलीज़ अफेक्टेड हैं. तो हमारा ये है क्योंकि सोशल इकोनॉमिक इम्पैक्ट है इस शिफ्टिंग का, तो जो लोग हैं उनका रोज़गार मिले उनके बच्चों को या फैमिलीज़ में जो लोग हैं, जिससे कि उनके व्यवस्थापित होने में किसी भी प्रकार की कोई परेशानी ना आए. जो तो 3 साल हो गए हैं, लगभग 600 लोगों को हम लोग ट्रेन कर चुके हैं. आपने प्रोग्राम में आज देखा ही कि जिस तरह से जॉब वगैरह उन लोगों को मिल रही है और जो अर्निंग कर रहे हैं, तो रिजल्ट्स बहुत अच्छे हैं. और अगले साल भी हम प्रयास करेंगे क्योंकि 13 यूनिट्स हैं DMCCL की. यूजुअली किसी यूनिट में लगातार 3 साल होता नहीं है, बट कोशिश हम ये करेंगे कि अगले साल भी हो. और इस साल हमने विशेष प्रयास ये किए थे कि जो हमारे 2 एरियाज़ हैं, एक कोपर एरिया है और एक वसई एरिया है, उन्हीं के लोग ट्रेनिंग करें. कोपर के लोग विक्रोली आए ज़्यादातर, क्योंकि मेन सेंटर वहाँ है. और स्पेशल सेंटर 4 बैचेस का एस्टेब्लिश किया था
नालासुपारा में जिसमें वसई से अफेक्टेड लोग आए। नॅशनल करिअर सर्व्हिसच्या माध्यमातून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटर्समध्ये अत्याधुनिक पद्धतीने विविध व्यावसायिक विषयांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते। विशेष म्हणजे याचा लाभ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही झाला असल्याचे मॉडेल करिअर सेंटर्सचे मुंबईचे बिझनेस हेड दयाल कांगणे यांनी सांगितलंय। यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये विविध संधी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो। जर का तो विद्यार्थी त्या ठिकाणी सक्षम नसेल त्याला सक्षम करण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी करत असतो आणि हा विद्यार्थी ज्यावेळेला सक्षम होतो तेव्हा त्याला चांगला रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याच्या मेहनतीला फळ देणं हे मॉडेल करिअर सेंटरचं काम आहे। हा मॉडेल करिअर सेंटर आज भारतामध्ये 120 सेंटर आपले आहेत, त्यापैकी CII 4 मॉडेल करिअर सेंटर चालवतो। गेल्या एका वर्षभरामध्ये मॉडेल करिअर सेंटरने विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्य करून जॉब फेअर करून जॉब ड्राईव्ह करून आज गोदरेजसारख्या कंपनीमध्ये 780 मुलांना ॲप्रेंटिसशिप मिळवण्याकरता मदत केलेली आहे। त्याचप्रमाणे गेल्याच महिन्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाबरोबर 3,270 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आपण एका दिवसामध्ये कनेक्ट करून एक मोठी रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून दिली होती आणि ह्या सगळ्या संधींमुळे आज मॉडेल करिअर सेंटर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये पोहोचू इच्छितं। ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितं, ज्यांना रोजगाराच्या संधीची गरज आहे त्यांना रोजगार आणि ज्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत त्यांना स्वयंरोजगार, अशा बऱ्याचशा NGO आणि इतर संस्था आपल्यासोबत काम करतात ज्यांच्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी त्याचप्रमाणे गरीब रेषेखालील विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग त्यांना पूर्ण करून त्यांना चांगल्या पद्धतीचे जॉब देण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। विशेष म्हणजे गोदरेज कंपनीने ही मॉडेल करिअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देत देशनिर्मितीला हातभार लावलाय। मुंबईतील मॉडेल करिअर सेंटर्समध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची नवी संधी मिळाली। माझं नाव विशाल गणेश कदाबे, मी 10वी पास झालो आहे। मला इथून कसं आलं म्हणजे मला व्हॉट्सअपवर मला मेसेज आलेला की फ्रेंड लोकांनी टाकलेला की असं सेंटर आहे की इलेक्ट्रिशियनचा आहे कोर्स आहे एक माझा आणि तो कोर्स पूर्ण केला गव्हर्नमेंट साठी भेटणार आणि मला खूप गरज होती मला मी तर घर भाडं भरू शकलो नव्हतं एवढं माझी घर होती काहीच नाही फक्त 10वी माझी होती फक्त। तर मला ह्या ह्याच्यातून मी पहिले क्लासमध्ये गेलो, दयाल सर आम्हाला भेटले, दयाल सर आणि सौरभ सर लोकांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं इलेक्ट्रिशियनमध्ये सगळी टोटली जेवढी माहिती त्या सांगितली आणि मला ह्याच्यात तर मला इलेक्ट्रिशियनमध्ये माझं आवड होती हे माझं स्वप्न माझं करायचं होतं जे स्वप्न आता माझं इथून पूर्ण झालं इथून मला सक्सेसफुल भेटलं मला आता मी चांगल्या जॉबला पण लागलो इथून सगळं। नाम शाहीने और मैं आज यहाँ पर अपने मॉडल करियर सेंटर इस जगह पे खड़ी हूँ। मतलब हमारे सौरभ सर, दिलीप सर, ये सब हमारा एक फाउंडेशन था जो कि बहुत अच्छे तरीके से वो लोग ने दूसरों की मदद किया, क्योंकि बहुत से ऐसे लोग रहते हैं जो अपने पढ़ाई की वजह से कुछ अपने अपने हालात की वजह से जो आगे नहीं बढ़ पाते और आजकल ऐसा हो रहा है कि विदाउट एजुकेशन के हमें जॉब भी नहीं मिल रहा है। तो इसीलिए उन्होंने एक ऐसा तरीका निकाला कि हमें बच्चे का फ्यूचर आगे कैसा बढ़ाए, तो जिसकी वजह से हम 9th पढ़े या फिर 8th पढ़े, कितने भी पास हो या फिर ना पढ़े हो, तो उसको भी हमें एक पोजीशन दे रहे हैं कि हम आगे एक हौसला दे रहे हैं कि हम आगे कुछ पढ़ सकते हैं। तो उसकी ट्रेनिंग ली मैंने और आज मैं बहुत उस वजह से मैं बहुत खुश हूँ क्योंकि मुझे भी 2 महीने के बाद जॉब भी मिल गया है बहुत अच्छा रिलायंस कंपनी में सर, मुझे रिलायंस स्मार्ट में उसकी ID कार्ड भी मिल चुकी है सर, ये हमारे इसके ID कार्ड। मॉडेल करिअर सेंटर्स चालवणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आपल्या कार्याबद्दलची माहिती दिली। आतापर्यंत कित्येक बेरोजगारांचे भविष्य त्यांनी घडवले, त्यामुळे सर्व गरजू तरुणांनी या करिअर सेंटरमध्ये प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले। आतापर्यंत आपण याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना घेऊन आपण त्यांना 250 विद्यार्थ्यांना जवळजवळ इलेक्ट्रिकल या क्षेत्रामध्ये जॉब उपलब्ध केलेले आहेत। यांना युरेका फोर्बसारख्या कंपनीमध्ये कमीत कमी 8,500 रुपयावरती आपण त्यांना वेतन चालू करून त्यांना टेक्निकल पर्सन म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। त्याचप्रमाणे 80 विद्यार्थिनींना ब्युटिशियनचं ट्रेनिंग आता सध्या चालू आहे आणि ह्या ट्रेनिंगनंतर त्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं सुद्धा ध्येय मॉडेल करिअर सेंटरचं स्वतःचं आहे। भविष्यामध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्याला एकच गोष्ट सांगेन की प्रत्येकाने विद्यार्थ्याने स्वतःचं स्किल डेव्हलप करावं, हे स्किल डेव्हलप करून स्वतःचा रोजगार आणि स्वयंरोजगार स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करावा आणि यासाठी जी काही त्याला मदत लागेल ती मॉडेल करिअर सेंटरतर्फे आम्ही या ठिकाणी देण्यासाठी सक्षम आहोत। कॅमेरामॅन हरिबोईडसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। बेपत्ता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे या प्रकरणाचा छडा लावण्याला अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले। ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनीच अश्विनी बिंद्रे यांची हत्या करून त्यांचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्यामुळे या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली।
नवी मुंबई पोलिसांनी अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत सदरचे सत्य उघड झाले. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर याच्यासह त्याला या हत्या प्रकरणात मदत करणाऱ्या इतर तिघांवर हत्या, अपहरण आणि पुरावे नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केलेत. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेत अवघ्या महिनाभरात तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होतंय. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आता बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यामध्ये अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. ती म्हणजे सुलतानपूर येथे एका पित्यानं कौटुंबिक वादातून आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतलाय. हा निर्दयी बाप आता पोलिसांच्या ताब्यात आहे. बुलढाणा मेकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर येथे एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका जन्मदाता पित्यानं पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे आपल्या पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून दिलं. या निर्दयी बापाचं नाव विष्णू काशीराम बडगे असून त्यानं रागाच्या भरात आपली 4 वर्षांची मुलगी आशा आणि 2 वर्षांचा चिमुकला मुलगा सोहम यांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतलाय. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत भावंडांची प्रेते ताब्यात घेतलेत आणि निर्दयी बापाला गजाआड केले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाबळे करत आहेत. बुलढाणा सुलतानपूरहून संदीप मापारी, जनादेश वृत्तवाहिनी करिता. मुलींवरचे वाढते अत्याचार रोखून त्यांच्यामध्ये आत्मबळ निर्माण व्हावं या उद्देशानं ABVP आणि विद्यार्थी निधी यांच्या संयुक्त विद्यमान मिशन साहसी राबवण्यात येत आहे. या अनुषंगानं 6 मार्च रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ले कॉम्प्लेक्समध्ये 15,000 मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींवरील अत्याचार रोखण्याकरिता आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्यांच्यामध्ये धैर्य निर्माण व्हावे आणि आत्मबळ वाढवण्याच्या उद्देशानं मिशन साहसी हा उपक्रम राबवण्यात येतोय. शिफूजी मिशन प्रहार आणि लेजेंडरी ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांच्या संयुक्त सहकार्यानं मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या MMRD मैदानावर किमान 15,000 विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी प्रशिक्षण देणारे ग्रँडमास्टर शिरपूरजी भारद्वाज यांनी दिले. हम लोग जो चला रहे हैं लगभग 19 साल हो गए मिशन प्रहार करके. प्रहार का मतलब ही ऑटोमेटिकली है कि ऑफेंसिव होना पड़ेगा. बहुत हुआ सम्मान, खाली स्थान बहुत है. सीधी सी बात है, एक तो ये है कि मुहिम ये है, दूसरा हम लोगों ने, मैं एसोसिएट हुआ जब हम लोगों की बात हुई, जो राष्ट्रीय संगठन मंत्री जी हैं उनसे हमारी चर्चा हो रही थी, तो हम लोगों ने एक उसका एक छोटा सा माइन्यूट एक वो बनाया जो मिशन प्रहार में करते हैं, मिशन साहसी करके प्रोग्राम, कि इसके थ्रू हम लोग सिर्फ अभी टारगेट जो कर रहे हैं मुंबई का कर रहे हैं, बट ट्रेनिंग सिस्टम जो है उसका नाम है मिशन प्रहार. एक ट्रेनिंग सिस्टम विशेष म्हणजे देशामध्ये सध्या महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं असून ते रोखण्याकरिता कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे महत्त्वाचं असल्याचं मत देखील यावेळी मांडण्यात आलं आणि मिशन साहसी या उपक्रमाच्या माध्यमातूनही महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोशिश कुछ नहीं है, भारत में एक लॉ बनना चाहिए, बलात्कार करो, टांग कर उसको, पहले तो फांसी दो फिर गोली मारो, नंबर वन ये लॉ बनना चाहिए, मेरी दिली तमन्ना है, मैं तो इसको प्रपोज भी कर रहा हूँ अलग अलग लेवल पे. और दूसरा एक सबसे बड़ी जो है कि भारत में हर स्कूल कॉलेज में महिलाओं को सर्वाइवल टैक्टिक्स सिखाना पड़ेगी आपको. सर्वाइवल टैक्टिक्स, मैं कुंग फू कराटे मार्शल आर्ट्स की बात नहीं कर रहा हूँ, सर्वाइवल टैक्टिक्स प्रोटेक्शन स्किल्स हैव टू बी टॉट, एंड दैट्स व्हाट द ड्रीम. एंड एक और ड्रीम है कि भारत में 1.5 साल की मिलिट्री ट्रेनिंग होना चाहिए. सो मेरा टारगेट हमेशा रहा है फ्री ऑफ कॉस्ट, कोई पैसा नहीं लिया जा रहा है. हाँ, बहुत सारे लोग इसमें मदद करते हैं, वो बात अलग है, बट इसमें बच्चियों से एक भी रुपए नहीं लिया जाना चाहता है. एंड मैं पर्सनली थैंक्स करता हूँ ABVP को, विद्यार्थी निधि ट्रस्ट को, कि उनने ये चीज़ इस लेवल पे अभी मास पे हम लोग जो मुंबई में करना चाह रहे थे वो हो रही है. एंड मिशन साहसी का टारगेट रखा है कि 5 लाख और मिशन प्रहार का 1 करोड़. कोशिश है ऐसे सब मिलके, मैम ब्रांड और नेम कुछ नहीं होता, कोशिश ये है कि बच्चियाँ सीखें. कैमरामैन हरी बोईड सह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनी करिता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80,000 मुंबई विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसनाच्या धोरणात्मक निर्णय घेऊन स्वतंत्र पुनर्वसन आराखडा जाहीर करावा आणि इतर विविध मागण्यांकरिता विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो झोपडीधारकांनी आझाद मैदानात धडक मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये मुंबईतील विलेपार्ले, सांताक्रूज, अंधेरी आणि कुर्ला परिसरातील झोपडीपट्टीधारक सहभागी झाले होते. मुंबईतील विमानतळ परिसरातील रहिवाशांनी आझाद मैदानात काढलेला हा धडक मोर्चा. राज्य शासनानं विमानतळ परिसरातील रहिवाशांकरिता विशेष आराखडा तयार करावा आणि त्यामध्ये 80,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं ही प्रमुख मागणी लावून धरत विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. विमानतळ परिसर रहिवासी एकता संघ व झोपडपट्टी बचाव आंदोलन, झोपडपट्टी चळवळ या माध्यमातून आज आझाद मैदान इथं आम्ही धरणा आंदोलन पुकारलेलं आहे. महाराष्ट्र शासन गेल्या 2014 पासून जे आपले मक्तेदारी चलवत आहे ते चुकीच्या माध्यमात चलवत आहे. 2014 पासून ज्यांची आश्वासनं बघून लोक भयभीत झाले आहेत. लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्र शासन काहीतरी नवीन करेल, लोकांना घरं देईल, लोकांना सर्व आशा पुरत, त्यांच्या अनेक आशा होत्या. भाजपा सरकार आल्यावर सर्व आशा आकांक्षा होत पूर्ण होतील म्हणून, पण असं काही झालं नाही. सरकार आत्तापर्यंत त्यांचं पिरियड संपायला आलं पण कुठल्याही गरिबांचे कुठलेही आशा आकांक्षा पूर्ण केलं नाही. बेरोजगारी वाढत आहे, अन्याय अत्याचार वाढत आहेत, घराचे प्रॉब्लेम तसेच आहेत, झोपडपट्टीचं पुनर्वसन तसंच आहे, विमानतळ परिसराचं पुनर्वसन तसंच आहे. विशेष धोरण तयार करावं, विशेष पॉलिसी तयार करावी आणि प्रत्येकाला घर मिळावं आणि 500 स्क्वेअर फीटचं घर आमच्या प्रत्येक झोपडीपट्टी रहिवाशांना भेटावं, त्याचा आजीवन मेंटेनन्ससाठी 1,00,000 रुपये त्या मेंटेनन्ससाठी देवावं, हे साधे मागण्या आहेत. घराच्या बदली घर, स्थानिक जागेवरच घर मिळावं ही आमची मागणी. 500 चौरस फुटांचे घर, 1,00,000 रुपये मेंटेनन्स, दुकान की बदले दुकान आणि स्थानिक जागेवरतीच पुनर्वसन या आणि अशा विविध मागण्याही यावेळी सादर करण्यात आल्यात. मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रूज आणि कुर्ला परिसरातील हजारो झोपडीधारक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी एक नवीन एक GR पास केलाय की जे काही एअरपोर्टच्या जमिनीवरती 1-1, 2,000 कानूननी अपात्र घरं होतील त्यांच्याकडून 9,00,000 रुपये वसूल केले जातील. 8-9,00,000 रुपये वसूल केले जातील आणि 8-9,00,000 रुपये थोडे जास्त होतात म्हणून आम्ही 2,50,000 रुपये प्रधानमंत्री आवास योजना मधून आम्ही कमी करणार आणि 5-6,00,000 रुपये त्यांच्याकडून वसूल करणार. तर एअरपोर्टच्या जमिनीवरती आमचे सगळा कोणीही एक सिंगल रहिवासी 1 नवा रुपया सुद्धा भरणार नाही. महाराष्ट्र शासनाला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. येत्या इलेक्शनमध्ये ही सगळी जनता त्यांच्या विरोधात उभी राहू शकते, यामुळे हा इशारा देण्यासाठी आमची संघटना विमानतळ परिसर रहिवासी एकता संघ विमानतळाच्या झोपड्यांना एकही झोपड्याला अपात्र करता कामा नये आणि बिनशर्त कुर्ल्याच्या लोकांचं पुनर्वसन कुर्ल्याच्या विद्याविहार प्रीमियर इथे ताबडतोब केलं पाहिजे आणि उरलेल्या सांताक्रूज, अंधेरी आणि विलेपार्ले या झोपडपट्ट्यांचं इन सिटू पुनर्वसन कुठे करायचं हा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. या दोन कामासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. पुनर्वसनाचा एक चांगला निर्णय त्यांनी घ्यावा आणि आम्हाला काहीतरी रायटिंग मध्ये द्यावं. 2 महिन्यात त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. बस, माझं नाव सुंदर पाडमुख आहे, मी विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचा जनरल सेक्रेटरी आहे. धन्यवाद. विमानतळ परिसर रहिवासी एकता संघ, आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आम्हाला घराला घर द्या या मागणीसाठी इथं आलेलो आहे. मागील 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्वतः भेटून आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचा हा जो पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर मार्गी लावेल. तब्बल 1 वर्ष झालेले आहेत, कुठल्या प्रकारची हालचाल आम्हाला दिसत नाही आहे. येत्या पावसाळ्यात पुन्हा देखील आमच्या घरात पाऊस पाणी येण्याची शक्यता दाट आहे आणि आमची पुन्हा गेल्या वर्षी जशी आमची काही लोकांची जीवितहानी झाली त्याच प्रकारची जीवितहानी पुन्हा होऊ शकते व आमची घरं पडू शकतात. ह्याच भीतीने आम्ही आज ह्या आझाद मैदानाला येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडून आम्ही एक शब्द घेणार आहोत की आमचं लवकरात लवकर येत्या मे महिन्यापर्यंत आमचं पुनर्वसन करावं. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.
आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाकी हाऊस स्टेशन रोड गोवंडीपूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.